केंद्र सरकार मधील कर्मचाऱ्यांना 1 जुलै पासून पुन्हा डीए लागू होणार आहे, पाहूयात या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डीए 1 जून पासून पुन्हा लागू होणार डीए। अर्थ मंत्रालयाने काढलं परिपत्रक। कोरोनाने गेल्या 1.5 वर्षापासून भारतात थैमान घातलंय। कोरोनाने जीवितहानी तर झालीच, पण आर्थिक तोटा सुद्धा मोठा झालाय। मागील वर्षी एप्रिल मध्ये कोरोनामुळे भारत सरकारने सर्व केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना डीएरनेस अलावन्स आणि डीएरनेस रिलीफ फंड गोठवल्याचं जाहीर केलं होतं। दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये, ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काढलेलं परिपत्रक आहे। 1 जुलै पासून डीए आणि डीआर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा लागू होणार असल्याचा दावा केला गेलाय। या परिपत्रकावर फायनान्स सचिवांची सही सुद्धा आहे। आमच्या व्हायरल सत्याच्या टीमने हा मेसेज पाहिल्यानंतर याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला। त्याआधी पुन्हा हा व्हायरल मेसेज पहा। केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 1 जुलै पासून पगारात पुन्हा लागू होणार डीए आणि डीआर रक्कम, तसंच एप्रिल 2020 पासून जून 2021 पर्यंत गोठवली रक्कम 3 टप्प्यात देण्यात येईल। आमच्या व्हायरल सत्याच्या टीमने याची पडताळणी केली, विविध ठिकाणांहून बातमीची खातरजमा करून घेतली, तज्ञांशी बातचीत करून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यातून काय सत्य समोर आलं पहा। केंद्रीय कर्मचारी आणि अर्थ मंत्रालय यांच्या 26 जूनला बैठक झाली, परंतु तोडगा निघाला नाही। दरम्यान हे परिपत्रक व्हायरल झालं, म्हणूनच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ट्विट करत हे व्हायरल झालेलं परिपत्रक खोटं असल्याचं स्पष्ट केलंय। आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज केलेला दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, सांगली।